हाय फ्रेंड्स, मी आहे पूजा. ॲक्टिव 50 टेस्टी फूडमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहे कुहरीची भाजी. कुहरी म्हणजे छोटा फणस, त्याची भाजी बनवली जाते. ती भाजी कशी बनवतात तीच रेसिपी आज आपण पाहणार आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, अशात नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी हा छोटा फणस घेतला आहे, याचीच आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची आहे. तर हा फणस कसा साफ करतात हे तुम्हाला मी दाखवते. यालाच आमच्या गावी कुहरी बोलतात, म्हणजेच छोटा फणस. हा कोवळा फणस आहे. याची भाजी खूप छान लागते. तर आपण हा फणस साफ करताना हाताला आणि विळीला आणि ताटाला तेल लावून घ्यायचं, कारण फणसाला डीग असल्यामुळे तो डीग आपल्या विळीला हाताला लागू शकतो. म्हणून आधीच तेल लावून घ्यायचं, तर डीग हाताला लागत नाही. तुम्ही पाहू शकतात असं फणस कापल्यावरती डीग आला तो. आता आपण ह्याची वरची साल आहे फणसाची, ती काढून घेणार आहे. आता या कोवळ्या फणसाचं सीझन असल्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये भाजीवाल्यांकडे हा फणस भेटू शकतो. या फणसाची भाजी खूप टेस्टी लागते. आणि मला एक कमेंट आलेली की तुम्ही ही फणसाची भाजी करून दाखवा करून. आणि ह्या कमेंट्सला खूप टाईम झाला, जेव्हा मी यूट्यूब चॅनल ऑन केलेला तेव्हाच मला एक कमेंट आलेली की कोवळ्या फणसाची भाजी कुहरीची भाजी बनवून दाखवा. पण तेव्हा मार्च महिना चालू होता आणि ह्या फणसाचा जो सीझन असतो तो जानेवारी फेब्रुवारीपर्यंतच असतो. तेव्हाच खूप चांगले फणस असे कोवळेवाले भेटून त्याची खूप चांगली भाजी बनते. तर मी तेव्हा त्या कमेंटवर रिप्लाय दिलेला की मला फणस भेटला तर मी करेल, पण मला तेव्हा करायला भेटलीच नव्हती, कारण मार्केटमध्ये तसे फणस येणं बंद झालेले कोवळे फणस. म्हणून मी आता आमच्या गावावरून हा फणस आणलेला. तर आता ही तुम्हाला मी भाजी बनवून दाखवते आहे. आणि माझ्या गावामध्ये जशा प्रकारे भाजी ही बनवली जाते त्याचप्रकारे मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे. ही फणसाची भाजी चविष्ट तर असतेच, पण ह्या भाजीची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये आपण सुकी बारीकवाली सुकट वापरणार आहे, त्यामुळे भाजीला खूप चांगली चव येते. तर तुम्ही पाहू शकता आता वरचे जे साल असते फणसाची ती काढून झाली आहे. आणि मी आता ह्याचे बारीक तुकडे करून घेते. बटाट्यासारखे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहे. त्याआधी तुम्हाला मी सांगते, ही आतमध्ये पाव असते, ह्याला पाव बोलतात, फणसामध्ये असते, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया. हे बघा, मी सर्व फणसाचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि डीक लागल्यामुळे असा फणस काळा पडतो, तर तुम्ही काळजी करू नका. आता आपण कुकरमध्ये बारीक केलेले तुकडे फणसाचे ते टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे. आणि कुकरचं झाकण लावून आपण 5 सिट्या करून घ्यायच्या ह्याच्या. आता कुकरच्या 5 सिट्या झाल्या आहे, पण आपल्याला कुकर आता खोलायचं नाही. कुकरला थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर खोलून फणसाचे तुकडे बाहेर काढून घ्यायचे. तर हे बघा, मी आता फणसाचे जे तुकडे आहे ते बाहेर काढून घेतले आहे. आता आपण या फणसाच्या तुकड्यांना कुस्करून घेऊया. गावाकडे पाट्यावरती या फणसाच्या तुकड्यांना कुस्करून घेतात. आपण आता सर्व फणसाचे तुकडे अशा प्रकारे जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा प्रकारे कुस्करून घ्यायचे आहे. तुम्ही हाताने सुद्धा कुस्करून घेऊ शकतात, कारण उकडल्यामुळे हे तुकडे खूप सॉफ्ट झालेले असतात, त्यामुळे हाताने सुद्धा कुस्करले जातात. अशा प्रकारे मी आता सर्व फणसाचे तुकडे कुस्करून घेते. तर तुम्ही पाहू शकता आता सर्व फणसाचे तुकडे मी कुस्करून घेतले आहे. आपण ह्या भाजीमध्ये सुकट वापरणार आहे,
त्यासाठी मी ही बारीकवाली सुकट चांगली निवडून पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। अशी आपल्याला 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायची आहे, त्यानंतर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ह्या भाजीमध्ये सुकट वापरणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुकट वापरू शकता, त्यामुळे भाजीला खूप चांगली चव येते। आणि तुम्हाला आवडत नसेल तर सुकट नाही वापरली तरी चालेल। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये आपण लसूण ठेचून टाकून घेतली आहे। 5 ते 6 पाकळ्या लसूण ठेचून टाकून घ्यायची। आता आपण तेलावरती चांगली लसूण परतवून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेले कांदे वापरूया। मी इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा वापरला आहे। कांद्याला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता कांद्याला कलर आला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। मी इथे 1 चम्मच मालवणी मसाला टाकून घेतला आहे, त्यानंतर थोडेसे चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे, त्यानंतर मी इथे हळद टाकली आहे 1/2 चम्मच आणि 1/2 चम्मच गरम मसाला टाकून घेतला आहे। आपण हे सर्व मसाले एकत्र करून घेऊया। आता आपण यामध्ये बारीक सुकट टाकून घेऊया। आता आपण या मसाल्यामध्ये ही सुकट एकत्र करून घेऊया। आता आपण यामध्ये कुस्करून घेतलेला फणस टाकून घेऊया। आणि आता आपल्याला हे सर्व चांगले एकत्र करून घ्यायचं आहे। या भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही, कारण वाफेवरती ही भाजी शिजवली जाते। उकडलेला फणस असल्यामुळे वाफेवरती खूप एकदम चांगली भाजी शिजते। तर आपल्याला आता ही भाजी स्लो गॅसवरती 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे झाकण मारून, आणि 5-5 मिनटांनी आपण ढवळून घेणार आहे, नाही तर भाजी करपू शकते। तर तुम्ही पाहू शकतात आता 10 मिनटं झाले आहे आणि मी झाकण खोलून पाहिले तर भाजी रेडी आहे। तर आपल्याला कधी 10 मिनटं लागतात तर कधी 15 मिनटं पण लागू शकतात भाजी शिजायला। तर तुम्ही असे 5-5 मिनटांनी झाकण खोलून भाजी शिजली आहे का ते बघून घ्या। तर आपली आता कोवळ्या फणसाची भाजी बनवून तयार झाली आहे। माझ्या गावाकडे अशा प्रकारे भाजी तयार केली जाते, ती मी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केली आहे। आणि ही कोवळ्या फणसाची भाजी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते, पण तुमच्या गावाकडे ही भाजी कशा पद्धतीने तयार करतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि ही फणसाची भाजी गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते। तर ही रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका अशात नवनवीन सोप्या रेसिपी पाहण्यासाठी। चला तर मग आता आपण भेटूया अशात नवीन रेसिपींबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये।